आवळा खाणं अत्यंत फायदेशीर आहे. तर आज या आवळ्याचं आपण बनवणार आहोत मोरळा. बनवायला अत्यंत सोपं आहे, सगळ्यांना नक्की आवडेल. आणि या पद्धतीने बनवला तर तो चांगला टिकतो देखील. तर असा अनेक फायदे असलेला औषधी आवळा आपण खायला हवा. तर त्यासाठीच आपण मोरवळ्याची रेसिपी करत आहोत, तर सुरुवात करूया. त्या आधी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सगळ्यात आधी आवळे मी इथे धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत. अंदाजे वजन जे आहे याचा 1/2 किलो आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आवळे जे आहेत आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहे. किसून घ्यायला आपल्याला इथे थोडासा वेळ लागू शकतो, कारण एक एक आवळा आपल्याला किसायचा आहे. बट हा इझिली किसला जातो. इथे हा किसलेला आवळा तुम्ही पाहू शकताय. मोरावळा करायच्या अजूनही वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण असा जर किसून आपण मोरावळा केला तर तो मोरावळा चांगला टिकतो, खराब होत नाही. याशिवाय आवळे उकडून देखील आपण मोरावळा करू शकतो, त्याच्यामुळे हा किसण्याचा जो त्रास आहे तो नक्कीच वाचतो. पण टिकण्याच्या दृष्टीने जर आपल्याला करायचं असेल तर किसून केलेला आवळ्याचा मोरावळा जो आहे तो छान टिकतो. आणि आवळा हा अतिशय औषधी आहे. व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे, ज्याची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे. तर या पद्धतीने आपण सगळे आवळे किसून घेतलेले आहेत. आवळे किसून झाल्याच्या नंतर इथे ॲड करणार आहोत गूळ. किसून घेऊ शकता किंवा असे बारीक केलेलं असेल तरी हरकत नाही. 1/2 किलो आवळ्यांसाठी साधारणतः मी इथे 400 ग्रॅम गूळ वापरलेला आहे. तर हा गूळ याच्यामध्ये असाच एक 15 ते 20 मिनिटं आपण ठेवायचा आहे थोडासा मिक्स करून. त्याच्यामुळे काय होईल, थोडंसं अजून पाणी सुटेल त्याला. आवळा किसल्यामुळे त्याच्यामध्ये चांगला ओलसरपणा तयार झालेला आहे आणि गूळ टाकल्यामुळे गुळाचंही पाणी होईल. तर त्यासाठी आपण 15 ते 20 मिनिटं आपण हा गुळामध्ये एकत्र करून थोडासा हलकासा मिक्स करून आपण हे ठेवणार आहोत. गुळ हा खायला पौष्टिक आहे आणि आवळा देखील. त्याच्यामुळे मोरावळा बनवताना मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला साखरेचा वापर करायचा असेल तर साखरेमध्ये देखील तुम्ही मोरावळा करू शकता. आवळा आणि गूळ मिक्स करून झालेलं आहे, ते 20 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया. 20 ते 25 मिनिटानंतर आपण चेक करूया. इथे पाहू शकताय चांगलं पाणी सुटलेलं आहे गुळाला. हे झाल्याच्या नंतर आपल्याला मोरावळा जो शिजवायचा आहे त्याच्यासाठी स्टीलचं भांडं वापरायचं आहे. तर आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. इथे पाहू शकताय गुळाला आणि आवळ्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. तर हे सगळं आधी आपण ह्या कढईमध्ये काढून घेऊया. कढईमध्ये काढून घेतल्याच्या नंतर आपण हे गॅसवर कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. खाली जळायला नको आहे. जसजशी उष्णता लागेल त्याप्रमाणे गूळ देखील मेल्ट होत जाईल. तर त्यासाठी आपल्याला हे गॅस जो आहे मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर ठेवायचा आहे. गॅस लो फ्लेमवर आहे आणि 8-9 मिनिटाच्या नंतर आपण बघितलं तर गूळ जो आहे बऱ्यापैकी इथं विरघळलेला आहे. आवळे ज्यावेळी आपण किसतो त्यामध्ये जर आलं किसून जर घातलं तर आवळ्याचा तुरटपणा कमी होतो. 1/2 किलो आवळ्यांसाठी 3 चमचे किसलेलं आलं आपण वापरू शकतो. आल्याऐवजी आपण सुंठेचा देखील वापर करू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला टाकायचं आहे थोडासा दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा आणि 4 ते 5 हिरव्या वेलच्या टाकायच्या आहे. आणि या सगळ्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. इथे मोरावळ्याचा कलर जो आहे बरासा चेंज झालेला आपल्याला दिसत आहे. किसलेला आवळा जो आहे ते एक ट्रान्सपरंट लुक आलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण एक साधारणतः 2 चमचे आपण जी वाटलेली पावडर आहे ती ॲड करणार आहोत. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ही वाटून घेतलेली पावडर आहे याने मोरावळा जो आहे अधिक चवदार होतो. तर आवळ्याचा मोरावळा जो आहे कितपत शिजवायचा हे देखील महत्त्वाचं आहे. जसं आपण आंब्याचा मुरंबा करतो त्याचा पाकाची जी कन्सिस्टन्सी असते सेम तशी ठेवायची आहे. चेक करण्यासाठी काय करायचं आहे, थोडासा ओलसर असा भाग जो आहे तो चमच्यामध्ये घ्यायचा आहे. थोडासा हलकासा थंड झाला की आपण तो चेक करणार आहोत. जर याला तार जर तयार झालेली दिसली तर हा परफेक्ट झालेला आहे असं समजायचं आहे. इथे पाहू शकताय एक सिंगल तार तयार होत आहे. आणि यापेक्षा जास्त शिजला गेला तर थंड झाल्याच्या नंतर तो सुक्का आणि घट्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे एक सिंगल तार यायला हवी आहे इतपत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तर आवळ्याचा मोरावळा आपला तयार झालेला आहे. हा मोरावळा बनवताना आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. थंड होतपर्यंत याच्यावर झाकण ठेवायचं नाही. इनकेस जर झाकण ठेवलं तर वाफ जे आहे त्याचं पाणी होण्याच्यात पडून खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही एकतर चाळणीचा वापर करू शकता किंवा वरच्यावर सुती कापड तुम्ही टाकू शकता, जेणेकरून वाफ जे आहे त्याचं पाणी होऊन देखील याच्यात पडणार नाही. आणि ह्या पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला स्टोअर करायचं आहे. आणि स्टोअर करण्यासाठी शक्यतो काचेच्या बाटलीचा वापर करावा. 1-3 ते 4 दिवस मुरल्याच्या नंतर मुरांब्याची चव जी आहे ती अजून वाढते.
या पद्धतीने केलेला मोरवाळ जो आहे छान टिकतो. फ्रीजमध्ये वगैरे कुठेही ठेवायची गरज नाही, नॉर्मल टेम्परेचरला तुम्ही हा ठेवू शकता. पण त्याचबरोबर आपण लोणचं जेवढं केअरफुली हँडल करतो तसंच हे हँडल करणं देखील गरजेचं आहे. आणि अजून एक सांगेन की नवीन पदार्थ कुठलाही करताना आधी थोड्या क्वांटिटीमध्ये तो ट्राय करत जा. तर या पद्धतीने एकदा मोरवाळा घरी नक्की करून पहा. आणि रेसिपी जर आवडलीच असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.